जाग ले के फिर ऐसी रात हो ना हो, शायद फिर इसी जन्म मुलाकात हो ना हो। जग जाग ले, कैसे गाड़ी चालवतात तो टर्न मारतो बघतो आहे तरी पण तो मध्ये टाकतोय हा बुलेटवाला। अरे दबल्यावरशी बोलशील ना त्याला जाऊन काय रे। तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या लाडक्याच्या चॅनल आलोन शॉपिंगच्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि सुंदर अशा एका दिवसाची सुंदर अशी सुरुवात आपण आपल्या आयडीच्या रिक्षामध्येच करतो आहे। आणि आदर देऊला मी चाय वगैरे घेऊन आलेलो आहे आणि आता चाललो आहे मी सी एन जी भरायला। तर एन जी काय सगळेच भरतात असं मला दाखवतो कसे भरतात आम्ही, तर बघत राहा आणि शेवटपर्यंत। त्याचप्रमाणे मी तुम्हाला एक काल पण एक तशी चांगली व्हिडिओ दाखवलेली आहे जी की आपण मिसळ बनवताना तुम्हाला मी दाखवलेली आहे। तर ती व्हिडिओ कशी वाटली त्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्कीच मला सांगा। आणि तुम्हाला जर आवडले असेल तर एक लाईक पण त्या व्हिडिओला करा। तर चला आपण चाललोय आता सी एन जी भरायला। दाखवतो सी एन जीचं रेट मला वाटतं काहीतरी 79 रुपीज एक किलो असं काहीतरी आहे। तर बघूया आपली सी एन जीमध्ये किती रुपयाची सी एन जी म्हणजे सी एन जी गॅस बसते। तर मला तर असं वाटतो 230 ते 240 दरम्यान बसेल। रेट आहे तुला काय वाटतं? 270 270 ते 280। आता ती रेड लाईट कधी लागले ते माहीत नाही मला, मी आजच बघून अंदाज सांगितलं आहे मला ही रेड लाईट जी दिसते ती। तर ती जर आम्ही निघताना जर लागलेली असेल तर 70 जाईल, 70-80 आणि जर बाजारात आल्यानंतर लागली असेल तर मग 30-40। तर बघूया दोघांपैकी कोणाचा अंदाज खरा ठरतो आहे। आता बघा जस्ट आम्ही सी एन जी पंपावर आलेलो आहे आणि सी एन जी भरायला आता आम्ही सुरुवात करू। गाडी जास्त नाही आहेत। हा सी एन जी पंप तुम्हाला दाखवतो, गॅस कितीची भरली जाते ती पण दाखवतो। 240 अजून जाईल मला वाटतं तरी। अरे तेवढी नाही, 270 पण नाही गेले आणि 230 पण नाही गेले। तर तुम्ही बघितलं असेल सी एन जी टेडेच्या पण नाही बरोबर झाला, म्हणजे तो 280 बोलेल ती पण नाही आली आणि मी 230-240 बोललेलो ते पण नाही झाले। एकतरी बसते 252 रुपयाची 52 रुपये म्हणजे काहीतरी 253 रुपयाची भर। तर भेटतो आता तुम्हाला रिक्षा खूप जास्त आलेलं होतं मोबाईल। तर भेटतो तुम्हाला डायरेक्ट दुकानात गेल्यानंतर। मित्रांनो तुम्हाला आज बायकोचं प्रेम आणि आईची माया काय असते ते तुम्हाला दाखवतो। आज डब्याला मी ओपन करून बघितलं जी बॅग आहे माझी ती, त्याच्यामुळे तुम्हाला दाखवतो मी आईने काय काय दिलं आणि बायकोने काय काय दिलं। आता टिफिन दिलाय दुपारी जेवायला, त्याच्यासोबत सकाळी खायला 2 केळी 1 डाळिंब, हे डाळ सकाळचं नाश्ता। दुपारी जेवल्याच्यानंतर दिलेलं आहे हा डबा एक, त्याच्यामध्ये स्नॅक्स दिलेले आहेत, स्नॅक्स म्हणजे एक चिवडा वगैरे असं काही। आता तुम्ही बघू शकता ही फ्रेंच फ्रायसारखीच आहे जी आपण बटाटा बटाटा फ्राय करून जे असतात ना ते दिलेलं आहे। शेजवान चकली, भाकरवडी, त्याच्यासोबत 1 आणि 2 लाडू पण दिलेले आहेत।
तर याला बोलतात बायकोचं प्रेम आणि आईची माया। तर हे सगळं आपण आजच्या दिवसातच संपवायचं आहे आणि घरी नेल्यानंतर तिकडनं आईची आणि बायकची दोन गोष्टी ऐकायला लागतात, तुम्हाला एवढं दिलं आहे तुम्ही खात का नाही, खात जावा दुपारी, दिवसभर तुम्ही घरी नसतात शॉपमध्ये असतात, तर त्याच्यासाठी दिवसभरची पूर्ण तयारी करून देतात हे डब्याला। तर बघूया आज आपल्या शॉपमध्ये, बघा आत्ताच ओपन केलेलं आहे आणि ते ओपन करून झाल्याच्या नंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी करून घेतो। मित्रांनो बघा आईस्क्रीम काय आता मूड झाला आहे, आलं या विशाल, त्या विशालकडं आईस्क्रीम खायला, आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर भेटू। त्यांनी 25 रुपयाला आहे, त्यात काय एवढी काय महाग नाही आहे, पण त्यांनी त्या आईस्क्रीमचे पैसे दिले आणि बोलतो आज माझ्याकडनं, हे असे आमचे मित्र आहेत। तर मित्रांनो दिवसभराच्या धावपळीनंतर आता वेळ आलं आहे व्हिडिओचा शेवट करायचा, कारण एकटा असल्यामुळे कस्टमर करायचे आणि परत व्हिडिओ काढायची बोललो तर जमत नाही जास्त, तर मग त्याच्यासाठी आज मी छोटीशीच व्हिडिओ बनवलेली आहे, जेवढी झाली जेवढी जमली तेवढीच, कारण दुकानात कामही खूप असतं, ते पण करता करता व्हिडिओ काढायचं बोललो तर खूप अवघड काम आहे, तरीसुद्धा मी एक व्हिडिओ घेऊन येतो। आणि तुम्हाला जे मी काल बोललेलो हे जे सेटिंग करणार होतो किंवा ही सेटिंग करणार होतो मागची, ती पण केली नाही, आणि हे जे स्टॅच्यू जयवीरू त्यांना चेंज करणार होतो ते पण केलेले नाही आहेत। तर मित्रांनो मला असं वाटतं की ते उद्या होऊन जाईल, उद्या करून टाकेन, आणि जर नितीन आलाच उद्या तर मग त्याच्यासोबत आपण काहीतरी वेगळी धमाल करू आणि ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येईल। तर आजच्यासाठी मित्रांनो एवढंच, तर भेटूया उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, आणि आज मी इथेच थांबतो, भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये।